बोल। मान्यवर अध्यक्ष, डिपोटी साहेब, हेडमास्टर, किसकर गुरुजी। अरे सत्काराला उत्तर देताना भाषण करतात ना, ते भाषण कर, मी लिहून दिलेलं। गुरुजी तुम्ही मला फक्त चार शब्द बोलायला सांगितले म्हणून मी फक्त चार शब्द बोललो। एक मान्यवर अध्यक्ष, दोन डिपोटी साहेब, तीन हेडमास्टर आणि चार केसकर गुरुजी, संपलं। अरे पण चार शब्द बोलायची रीत आहे, भाषण कर भाषण, मी लिहून दिलेलं। अरे ये ये बोल दादा। माझ्याबद्दल आतापर्यंत इतकं चांगलं बोललं गेलंय की मी पाठ केलेलं भाषण विसरूनच गेलो। मी खरं म्हणजे मी काय इतका चांगला नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि मला गर्व होण्याचं कारणही नाही, म्हणून गर्वाचं घर खालीही होणार नाही। स्कॉलरशिपच्या परीक्षेत मी जिल्ह्यात पहिला आलो याचाही मला गर्व झाला नाही। गर्व कशाचा, मन लावून अभ्यास केला, पास झालो, होणारच होतो। चौथीच्या वर्गात मी जेमतेम पास झालो याचं केसकर गुरुजींना फार वाईट वाटलं, पण मला अजिबात वाटलं नाही। मी अगदी ठरवूनच तेवढे गुण मिळवले। जास्तीत जास्त गुण मिळवण्याची इच्छा मी स्कॉलरशिपच्या परीक्षेत भागवली, पण पोटापुरते गुण मिळून मला माझीच परीक्षा घ्यायची होती। मी ठरवलं प्रत्येक विषयात 35च गुण मिळवायचे आणि मला 35च गुण मिळाले। आता इतिहासात एक गुण जास्त मिळाला, तो का, जाऊ द्या, आता तो इतिहास झाला। इतिहासच सांगायचं असेल तर मला शिकायचं होतं, गावी सगळे चांगले वागायचे, पण शिकायला कोणी नाही दिलं। तुला शाळेत घालतो असं म्हणून काका मला वासुनालांच्या हॉटेलात घेऊन दिले, तिकडे कामावर लावलं। आगरकर, आंबेडकर यांच्यासारखं मी तुला रात्र शाळेत घालीन असं वासुनांना म्हणाले आणि त्याच आशेवर मी त्यांच्या हॉटेलात कब्बशा विसळायला लागलो। विसळतच राहिलो असतो, पण एक दिवस दादा मला घरी घेऊन गेले। ते म्हणाले मी तुला शाळेत घालीन। खरं सांगायचं तर माझा त्यांच्यावर विश्वास बसला नाही। मला वाटलं काका वासुनाना यांच्यासारखेच हे दादा, पण एक दिवस ते मला या शाळेत घेऊन आले। दुसरीत मी मोठा वाटायचो म्हणून मला मुलं घोड्या घोड्या म्हणून चिडू लागली। वाटलं नको हे शिक्षण, ज्या शिक्षणासाठी मी धडपडलो तेच सोडायला निघालो। त्यावेळी दादाने मला हिंमत दिली, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, आणि म्हणून मी आज स्कॉलरशिपच्या परीक्षेत यश मिळवलं। कवी यशवंत म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। हे मला खोटं वाटतं, माईदादांसारखी माईदादा मला मिळाले, आई यापेक्षा वेगळी असते का? आता त्यांना आनंद वाटेल, अभिमान वाटेल, असंच वागायचं मी ठरवलंय।
सुट्ट्यानं आता जीवनाकडे अधिक गंभीरपणे पाहू, वाढत्या वयाबरोबर पोक्तपणा यावा. जीवन हे हसून खेळून घालवण्यासाठी नाही, माकड चेष्टा म्हणजे जीवन नव्हे, जबाबदारीची खरी जाणीव हेच खरं जीवन. झालं का ओवाळून? मला ओवाळणं नाही म्हणत, दृष्ट काढणं म्हणतात. पण त्याची कशाला काढतीयस? अगं, दुष्टांच्या नजरेनं काही वाईट होऊ नये म्हणून दृष्ट काढायची असते हो. वाईट लोकांच्या मत्सराची मोहरी फुटो आणि द्वेषाचा खारटपणा पळो म्हणून हे अग्नीत समर्पण करायचं असतं. माझी पण काढणार आहे. सुमे, तिन्ही सांधेच्या वेळेला उमऱ्यात उभरवणे एवढी पण अक्कल नाही का ग तुला? आज तरी होण्याचा बाहेर तरी. अगं होते का बाई? गोट्या काय ग म्हणतेस त्याला? गोट्या दादा म्हणाव. दादांना दादा म्हणायचं. हा कसला दादा? हा तर गोट्या. अग मग भाऊ म्हण, भाई म्हण, अण्णा म्हण. मी गोट्याच म्हणणार, तुला काय म्हणायचं असेल ते तू म्हण. हे बघ, तो आता इंग्रजी शाळेत जाणार आहे म्हणून काय आलं? बावळत तर आहे. सुमे, नाहीतर काय? गुरुजींनी चार शब्द बोलायला सांगले ते चार शब्द बोलून खाली बसला, याला काय अक्कल म्हणायची? अग माई, परवा त्याला गोमूत्राजींनी विचारलं भाजी कशी आणली, तर हा म्हणतो कसा पिशवीत नाही आणली. आजी म्हणाली, अरे तसं नाही, कोणत्या भावानं आणली. तर हा बावळट म्हणतो कसा भावाने नाही आणली, बहिणीने आणली. खरंय तुझं म्हणणं सुमा. काय खरंय रे? उगीच तिला शेफारून ठेवू नकोस. माकड चेष्टा म्हणजे जीवन नव्हे. मी माकड चेष्टा करायच्या आणि तिने मला घोटाळ्याला म्हणायचं. खरंय तुझं म्हणणं. बरोबर आहे ना? अरे तेच तर सांगते मी, तू स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आलास तरी कसा? आमच्या बाई फार चिकू आहे, त्यांनी जर तुझे पेपर तपासले असते तर तू जेमतेम पास झाला असतात. आमच्या बाई फार कडक आहेत हो. सुमे, आता पुरे, दोघही शुभम करो ती म्हणा आणि पानावर या बघू. चल रे गोट्या म्हण. शुभम करो ती कल्याणा मारुती.